नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम धानवे. प्रेक्षको, मुंडे बहीण भाऊ यांची काम करण्याची पद्धत जरा हटके आहे आणि ती न राहून जनतेसमोर येते. अनेक वेळा त्यांनी त्यांच्या काम केल्याची पद्धत सगळ्यांना माहीत होते, मग ते कॉल रेकॉर्डिंग्स असतील किंवा मग काही व्हिडिओज असतील. मागच्या काही काळांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यकर्त्याचा ट्रक परराज्यामध्ये अडकलेला असताना सोडवला होता. त्यांनी स्वतःही बोलून दाखवलं होतं आणि आता काल 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप्स व्हायरल होते. ती खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांची आहे. एका कार्यकर्त्याची म्हणजेच एका व्यक्तीचा ट्रक जो आहे तो कर्नाटकामध्ये अडवला होता पोलिसांनी आणि त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे मागितले जात होते असं तो कार्यकर्ता सांगतो आहे. आणि त्याच्यानंतर प्रीतम मुंडे यांना थेट फोन लावला गेला आहे. प्रीतम मुंडे यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा फोन घेतला नाही. खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं की फोन स्पीकरवर टाका आणि त्याच्यानंतर तो म्हणला की भाषेचा त्यांना प्रॉब्लेम येत होता. थेट प्रीतम मुंडे यांनी म्हणलं की आय वॉन्ट टू टॉक इंग्लिश. त्याच्यानंतर त्यांचं इंग्लिशमध्ये बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की कायदेशीर पद्धतीने त्यांच्याकडून जे काय आहे ते नियम फॉलो करून घ्या, त्यांना इतर कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज लावू नका, मी त्यांना सांगते. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झाला आहे. काय रेकॉर्डिंग आहे, काय संभाषण आहे पाहूयात. सर, मी गुले बोलतोय. गुले कोण आणि कुठून बोलताय? गुले केस तालुक्यातून बोलतोय, केळगाव आपलं गाव आहे. हा, संपूर्ण नाव काय गुले तुमचं? गणेश संपत गुले. हा बोला. ती जरा ताई साहेबांशी बोलायचं होतं आम्हाला. प्रीतम गोपीनाथ मुंडे बोलतीये मी, स्वतः बोला. हा ताई साहेब बोलतात का? ताई साहेबांकडे ड्रायव्हर आहे मी. कुठे? इकडे आपलं गावाकडूनच गाडी चालते, लाईनला ट्रक आहे आपली 12 टायर. हा, ते ऍक्सिडेंट झालता इकडे. कुठे आणि कधी? कर्नाटकात काल ऍक्सिडेंट झालता, कर्नाटक मध्ये. बर, तुमच्या गाडीचा? हा, माझ्या गाडीला येऊन ते पिकअप वाला धडकलेलं. मिटलंय, इथं पोलिस ताण द्यायला लागले, ताई पैसे मागायला लागलेत. कुठे आहे तुम्ही कर्नाटक मध्ये? बेंगलोरच्या साईडला मांड्या म्हणून गाव आहे मोठं, मधुर. नाही, तुम्ही आता स्वतः तिथे आहात आता का तुमची गाडी फक्त तिकडे? काय नाही, मी स्वतः गाडी पशीच आहे. 10,000 रुपये मागायला लागले तिथे. हा, तिकडे इकडे तिकडे 2-4 हजार करून हे ते इकडे तिकडे गेले ते, आणि काय गलती नसताना पण 10,000 रुपये मागायले. आता कोणी आहेत का तिथे अधिकारी तुमच्या सोबत? होय, इथे SP आहे. द्या त्यांना फोन. एक मिनिट, जातो त्यांच्या का. बोला ना, कोण आहे? फोन घ्या ना ताई. ते स्पीकरवर टाक. टाकले स्पीकरवर टाकलाय. काय नाव आहे त्यांचं बेटा? हा, नाव काय त्यांचं? नाव काय त्यांचं? ते लिहिलेलं असं बिल्ला पाटी असेल की? ते जवळच येऊन बोला ना गेले ते. काय तू आता नेमकं कोणत्या गावात आहे ते सांग. मधुरा. मांडिया पशी मधुरा. काय नाव तुझं? SP स्वतः थांबले तिथे ट्रक अडवायला. हा, म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये ताई गाडी आपली. अच्छा. हा, PSI. हा, सिद्धाराज PSI नाव आहे बघा त्यांचं. बोलो ना, एक मिनिट. बात करू ना. हॅलो, तुम्ही बोल. यार, हॅलो, हेळडे. नमगे मातू लँग्वेज प्रॉब्लेम आहे. Language, I will speak to you in English, sir. If you want to speak in English, I can speak to you in English. English, you must be understanding. Sir, tell me, madam.
Yes, this is Dr. Pritam Gopinath Munde, Member of Parliament from Maharashtra. Tell me, madam. This boy is from my constituency, and as he says, it's not fault of his. Anything is not done wrong. Yeah, madam. The guy who was driving the pickup heads come and banged into his truck. Yeah. So whatever your formalities are, just do that and let him go. He will not pay any extra charges. I don't demanding any money, madam. It is out of district vehicles. It's not produced. Well, is the renewal card like DL and RC? He has to produce the vehicle documents. Can I renew? I will tell him to produce that. Probably he has a language problem. He'll produce the documents. Let him complete the formalities and let him go. Give him the phone. I will tell him. Tell him give the original documents. Yes. Bola na, Taisa. बेटा आरसी बुक आणि गाडीचे कागद द्यायला सांगताय फक्त मग काही पैसे मागणार नाही सगळे दिले मॅडम त्यांच्याकडे काम ओरिजिनल नाही आहे म्हणतात ते आरसी बुक ओरिजिनलच दिले ना ते लायसन आपण रिन्यू केलंय ना हा ते पोस्टाने यायला त्याला एक महिना जातो तर ते लायसनची पावती पण आहे तिथे आपण रिन्यू केलेली तर ती बोलतात ती चालत नाही ओरिजिनलच पाहिजे लायसन ऑनलाईन पण दाखवतात तरी पण ती बोलतात ती चालत नाही त्याच्यामुळे भरायला लागतील एवढे नाही नाही तो मला म्हणला ना मी पैसे मागत नाही असं म्हणतोय तो नाही नाही अहो मॅडम त्याच्यामुळे आमच्या सोबत जे पिकअप ऍक्सिडेंट झाला ना ते पिकअप त्यांना कधीच सोडलंय आम्हाला पण पैशामुळे थांबवून घेतलंय होत आम्ही म्हणलं आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणले 3-4 हजार रुपये आहेत का म्हणलं आम्हाला आम्ही तेवढे देतो म्हणलं पण ते ऐकायला तयार नाही तू काय ते पावती त्यांना पाठवलीस ते दाखवलीस ते मला टाक बरं व्हॉट्सअप नाही तर याच नंबरवर कागद त्यांच्याकडे आहेत ना सगळे आधी तू काय त्यांना पावती पाठवली दिलीस तुझे लायसन्स रिन्यूअल ची मला पाठव नाही त्याच्यावर व्हॉट्सअप वर ठीक आहे पाठव हा ते आधी मला पाठव मग मी तुला लावते पावती आहे ना रिन्यूअल का पावती लायसन्स महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.